मित्रांनो, सबस्क्राइब करा एमपीएससी माझा यूट्यूब चॅनलला आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्याकरिता बेल आयकन दाबायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी माझा. मित्रांनो, आज आपण बघतोय कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005. हा कायदा 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू झालेला आहे आणि PSI, CDPO तसेच MPSC च्या इतर परीक्षांसाठी हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, सुरुवात करूयात. मित्रांनो, यामध्ये 5 प्रकरणं आणि 37 जी आहे ही कलमं आहेत. प्रकरण 1 यामध्ये कलम 1 व 2 यांचा समावेश होतो. कलम 1 मध्ये जी व्याप्ती सांगितली आहे आणि ती आहे जम्मू काश्मीर सोडून संपूर्ण भारतभर हा कायदा काय आहे तर लागू आहे. कलम 2 मध्ये याची व्याख्या दिली आहे. यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपण बघूयात. यामध्ये पीडित व्यक्ती, ज्याला आपण वादी असं म्हणतो, तर हा कोण, तर ही एक महिला असेल आणि ती कोण असेल, तर कौटुंबिक संबंध असणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार केलेली ती कोण असेल, तर ती एक महिला असेल. यामध्ये मुलांची व्याख्या केली आहे, तर मुले कोण, तर 18 वर्ष वयापेक्षा जी कमीची मुलं आहेत, यामध्ये स्वतःची, दत्तक, सावत्र किंवा मानलेली जी मुलं आहेत यांचा समावेश या घटकामध्ये केलेला आहे. यानंतर आहे कौटुंबिक प्रसंगाबाबतचा अहवाल. तर मित्रांनो, हा एक फॉर्म असतो आणि हा भरून द्यायला लागतो, याला म्हणतात कौटुंबिक प्रसंगाबाबतचा अहवाल. त्यानंतर आहे कौटुंबिक संबंध. तर संबंध कसे असतील, तर शारीरिक असो, वैवाहिक असो की लग्नाद्वारे प्रस्थापित झालेले संबंध असो, यांचा उल्लेख कौटुंबिक संबंध या घटकामध्ये केलेला आहे. आणि इथे कुटुंबाची जी अट आहे ती संयुक्त कुटुंब अशी आहे. त्यानंतर आहे न्यायाधीश. यामध्ये प्रथम दंडाधिकारी तसेच महानगर दंडाधिकारी यांचा समावेश होतो. म्हणजे हा जो निर्णय देणार आहेत तर ते किमान कोण असले पाहिजे, तर प्रथम दंडाधिकारी असले पाहिजेत किंवा महानगर दंडाधिकारी असले पाहिजे. त्यानंतर आहे आर्थिक लाभ. प्रतिवादीने वादीला कोणत्याही टप्प्यावर द्यावयाची नुकसान भरपाई म्हणजे काय आहे, तर आर्थिक लाभ आहे. आणि हा आर्थिक लाभ दैनंदिन खर्चासाठी सुद्धा दिला जातो, ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्यानंतर आहे प्रतिवादी. प्रतिवादी म्हणजे कोण, जो हिंसाचार करणारा आहे तो. आधी कसं होतं मित्रांनो, 2016 आधी फक्त प्रौढ पुरुष अशी ती व्याख्या होती. मात्र आता 2016 सुप्रीम कोर्टाने ती बदलवून कोणताही प्रौढ व्यक्ती इथे व्यक्ती केलेला आहे, पुरुष नाही. यामध्ये आता महिलांचा आणि जी 18 वर्षाच्या वर मुलं आहे यांचाही याच्यामध्ये समावेश आता करण्यात आलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच एका घरात राहणारी बहीण असो, आई असो, पत्नी असो, विधवा असो, यांचा समावेश यामध्ये केलेला आहे. या महिलांसाठी हा कायदा आहे. सोबतच या महिलांनी जर एखाद्या महिलेवर अत्याचार केला तर त्यांच्यावरही गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर आहे प्रकरण 2 आणि यामध्ये आहे कलम 3. कलम 3 हे कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या सांगणार आहे. यामध्ये महिलेचा प्रत्यक्ष छळ, मारहाण, धमकी, शिवीगाळ तसेच महत्त्वाचे जे छळ आहेत यांचा समावेश यामध्ये केलेला आहे. यामध्ये शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, अश्लील बोलणे, त्याच पद्धतीनं मानसिक आणि आर्थिक छळ हे टॉपिक वाईज इथे दिलेले आहेत. तसेच हुंड्याची मागणी, त्यासाठी बायकोचा किंवा तिच्या नातेवाईकांचा छळ हेही यामध्ये समाविष्ट आहे. यानंतर मौखिक किंवा भावनिक छळ म्हणजे काय, तर महिलेचा अपमान करणे, कमी लेखण्याची कृती करणे, तिला शिव्या देणे, उपहास करणे किंवा अपमानित करणे, तसेच इजा पोहोचवण्याची वारंवार धमकी देणे. ठीक आहे, हे येतं मौखिक आणि भावनिक छळामध्ये. त्यानंतर आर्थिक छळाचा जर विचार केला तर स्त्रीला कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नापासून वंचित ठेवणे किंवा त्यावर बंदी आणणे किंवा सुविधा मिळू नये यासाठी प्रयत्न करणे, हे कशात येतं, तर आर्थिक छळ यामध्ये येतं. यानंतर आहे प्रकरण 3 आणि यामध्ये कलम 4 ते 11 समावेश होतो. कलम 4 काय सांगतं, तर संरक्षण अधिकाऱ्याला माहिती देणे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या कायद्याचा जो गाभा आहे, जो कोर आहे, तो कोण आहे, तर तो आहे संरक्षण अधिकारी. कृती झाली आहे, होत आहे किंवा त्याची शक्यता आहे, म्हणजेच हिंसा घडली आहे किंवा ती घडत आहे किंवा ती घडण्याची शक्यता आहे याची संरक्षण अधिकाऱ्याला माहिती देणे. ही माहिती कोणीही देऊ शकतं. माहिती देणाऱ्या व्यक्तीची सद्भावनापूर्वक कृत्यासंदर्भात
दिवाणी किंवा फौजदारी जबाबदारी नसेल, म्हणजे तुम्ही एखाद्या स्त्रीवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल जर संरक्षण अधिकाऱ्याला सांगितलं त्याबद्दल तुमची कुठलीही जबाबदारी राहत नाही, सोबतच तुम्हाला दिवाणी किंवा फौजदारी कायद्यामध्ये गुंतवता येणार नाही, ठीक आहे? त्यानंतर आहे कलम 5, पोलीस, संरक्षण अधिकारी, न्यायालय व सेवा देणारे यांची कर्तव्ये। संरक्षण अधिकाऱ्याकडे करावयाच्या अर्जाची माहिती देणे, सेवा पुरवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांची त्या पीडित व्यक्तीला माहिती देणे। त्यानंतर कायदे सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 या अंतर्गत त्या व्यक्तीला मोफत सल्ला पुरवणे। त्यानंतर IPC कलम 498A अंतर्गत करावयाच्या अर्जाची जी माहिती आहे ती त्या पीडित व्यक्तीला देणे। त्याच पद्धतीनं हा गुन्हा दखलपात्र असल्यामुळे पोलिसांना कायदेशीर कार्यवाही करावी लागेल, ठीक आहे? यानंतर आहे कलम 6, आधार श्रमाच्या मुख्याधिकाऱ्यांची कर्तव्य। पीडित व्यक्ती, संरक्षण अधिकारी, सेवा देणारे इत्यादींनी मागणी केल्यास आधार श्रमात राहण्याची परवानगी देणे हे कोणाचं काम आहे? तर जो आधार श्रमाचा मुख्याधिकारी आहे त्याचं हे कर्तव्य आहे। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जी 20 राज्यगृह आहेत, 9 आधारगृह आहेत, 41 स्वाधारगृह आहेत, तसेच 32 जी अल्पमुदतीची निवासगृह आहेत, यांना आधारश्रमाचा दर्जा राज्य सरकारतर्फे देण्यात आलेला आहे, ठीक आहे? त्यानंतर आहे कलम 7, वैद्यकीय सुविधेच्या मुख्याधिकाऱ्यांची कर्तव्ये। पीडित व्यक्ती, संरक्षण अधिकारी, सेवा देणारे इत्यादींनी मागणी केल्यास वैद्यकीय सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही कोणाची आहे? तर जो वैद्यकीय सुविधेचा मुख्याधिकारी आहे, म्हणजे जर एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर आपण गेलो तर तिथला जो मुख्याधिकारी आहे तर तो हा नाकारू शकतो का? तर नाही। तर त्याचं काम आहे पीडित व्यक्तीला काय करणं, तर वैद्यकीय मदत करणं, वैद्यकीय सुविधा पुरवणं। त्यानंतर आहे कलम 8, संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक। तर संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक हे राज्य सरकार एका अधिसूचनेद्वारे करत असते आणि ही निवड प्रत्येक जिल्ह्यामध्ये करणे आवश्यक असते, मात्र ही संख्या ठरवण्याचं काम कोणाचं आहे, तर राज्य सरकारचं आहे। संरक्षण अधिकारी शक्यतो महिला असावी, मात्र केंद्राच्या सूचनेप्रमाणे अर्हता व अनुभव त्या व्यक्तीने प्राप्त केलेला असावा। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तात्पुरत्या स्वरूपात संरक्षण अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या गेल्या आहेत, आणि ते कोणकोण आहेत, तर सर्व जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे, तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगराचा विचार करता जे 23 वार्ड आहे यामधील सर्व समाज विकास अधिकारी, सोबतच जी मोठी शहरं आहेत जसे मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, महानगरपालिका आहेत, नवी मुंबई महानगरपालिका आहे, पुणे शहर आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, अमरावती आहे, ही जी मोठी शहरं आहेत यामध्ये असणारा बाल विकास प्रकल्प अधिकारी हा जो आहे हा सुद्धा तात्पुरता संरक्षण अधिकारी आहे। तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्था जी आहे, जी मुंबईला आहे, आणि यामध्ये जे समुपदेशन केंद्र आहे यामधील 18 जे समाजसेवक आहे यांनाही तात्पुरते संरक्षण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे। मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात घ्या, इथे फक्त तात्पुरते संरक्षण अधिकारी नेमण्यात आले आहे, ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर आहे कलम 9, संरक्षण अधिकाऱ्याची कार्य व कर्तव्ये। न्यायदंडाधिकाऱ्याच्या नियंत्रणाखालील सहाय्यक म्हणून कार्य करणे, न्यायदंडाधिकाऱ्यास अहवाल सादर करणे, न्यायदंडाधिकारी तसेच सरकारने सोपवलेली इतर जी कार्य आहे ती करणे, तसेच पीडित स्त्रीला सर्व सेवेचा लाभ मिळवून देणे हे काम कोणाचं आहे, तर संरक्षण अधिकाऱ्याचं आहे। त्यानंतर आहे कलम 10, सेवा देणारे। आता यामध्ये सेवा देणारे कोण आहेत, तर यासाठी नोंदणी आवश्यक आहे। सोसायटी अधिनियम 1860 नुसार नोंदणीकृत सोसायटी, त्याच पद्धतीनं कंपनी अधिनियम 1956 अंतर्गत नोंदणीकृत कंपनी हे काय असू शकते, तर सेवा देणारे असू शकते। त्याच पद्धतीनं महिलांना सहाय्य करणारी कंपनी म्हणून नोंदणीकृत असणाऱ्या इतर ज्या कंपन्या आहेत त्या सेवा देणारे म्हणून कार्य करू शकतात। आता यांची कार्य काय आहे, तर न्यायदंडाधिकारी आहे, संरक्षण अधिकारी आहे,
यांच्याकडे कौटुंबिक प्रसंग अहवाल सादर करणे, तसेच पीडित व्यक्तीला सर्व सेवेंचा लाभ मिळवून देणे आणि या सेवा देणाऱ्यांना संरक्षण देण्याचं काम कोणाचं आहे, तर ते सरकारचं आहे. आणि त्यासाठी सेवा देणाऱ्यांच्या सद्भावनापूर्वक कृतीला संरक्षण देण्याचं काम या कायद्याअंतर्गत केलं आहे. यानंतर आहे कलम 11. यामध्ये सरकारची जी आहे ती कर्तव्य सांगितली आहे. अधिनियमांच्या तरतुदींना प्रसिद्धी देणे हे कोणाचं काम आहे, तर सरकारचं काम आहे. यामध्ये केंद्र व राज्य या दोघांचाही समावेश होतो. त्यानंतर अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे. मित्रांनो, महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर यशदामध्ये हे प्रशिक्षण दिलं जातं आणि यशदा पुणे येथे आहे. त्यानंतर खात्यांतर्गत समन्वय राखणे, म्हणजे जे कायदा खाता आहे, गृह खाता आणि आरोग्य खाता आहे, यांचा समन्वय हा कायदा अंमलबजावणीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो राखणे कोणाचं काम आहे, तर सरकारचं काम आहे. यानंतर आहे प्रकरण 4 आणि यामध्ये कलम 12 ते 29 समावेश होतो. कलम 12, सहाय्य मिळवण्यासाठी दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे. यामध्ये पीडित व्यक्ती स्वतः, नातेवाईक किंवा संरक्षण अधिकारी ज्यांच्याकडून हा अर्ज केला जाऊ शकतो. कौटुंबिक प्रसंग अहवालाची न्यायालय खात्री करून घेते. ज्यावेळेस न्यायालयाकडे तो अहवाल येतो त्यावेळी तो योग्य आहे का याची खात्री कोण करते, तर न्यायालय ते करत असतं. त्यानंतर हक्काला बाधा न आणता जखमेसाठी नुकसान भरपाई हे कोण देत असतं, तर न्यायालय प्रतिवादीकडून भरून देत असतं. त्यानंतर प्रथम सुनावणी अर्जापासून 3 दिवसाच्या आत आणि प्रथम सुनावणीपासून 60 दिवसांच्या आत निर्णय काय करायला लागतो, न्यायालयाला द्यावा लागतो. त्यानंतर आहे कलम 13, प्रतिवादीला नोटीस बजावणे. प्रतिवादीला नोटीस कोण बजावू शकतं, तर कलम 12 नुसार निश्चित केलेल्या सुनावणीच्या तारखेची नोटीस दंडाधिकाऱ्याकडून संरक्षण अधिकाऱ्याकडे देण्यात येते आणि संरक्षण अधिकारी अशी नोटीस जास्तीत जास्त 2 दिवसाच्या कालावधीत किंवा दंडाधिकाऱ्याने नमूद केलेल्या कालावधीत प्रतिवादीस देतात. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे पोलीस ही नोटीस बजावत नसून कोण बजावतोय, तर संरक्षण अधिकारी ही नोटीस बजावतोय, ठीक आहे. यानंतर आहे कलम 14, न्यायालयाकडून कोणत्याही टप्प्यावर समुपदेशनाचा आदेश देणे. या आदेशानंतर पुढील सुनावणी 2 महिन्याच्या आत घेतली जाते. त्यानंतर आहे कलम 15, न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजात कल्याण तज्ज्ञाचे सहाय्य घेणे. ही तज्ज्ञ शक्यतो महिला असावी, तसेच पीडित व्यक्तीशी संबंधित असली आणि नसली याचा संबंध इथे नसतो. त्यानंतर आहे कलम 16, कक्षांतर्गत सुनावणी. कक्षांतर्गत म्हणजे काय, तर इन कॅमेरा सुनावणी घेणे. कोणत्याही पक्षाकडून अशी मागणी झाल्यास आणि जर न्यायदंडाधिकाऱ्याची खात्री झाल्यास घेतली जाते. त्यानंतर आहे कलम 17, एकाच घरात भागीदारीत राहण्याचा हक्क. लाभार्थी जरी नसली तरी त्या महिलेला सोबत राहण्याचा अधिकार न्यायालय देत असते. त्यानंतर मात्र प्रतिवादी त्या महिलेला हुसकावून लावू शकत नाही, मात्र कायदेशीर मार्गाने त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढता येतं. यानंतर आहे कलम 18, न्यायालयाकडून संरक्षणाचा आदेश. म्हणजे प्रथमदर्शनी कौटुंबिक हिंसाचार घडत असल्यास न्यायालय प्रतिवादी आहे, जो गुन्हेगार आहे, याला काही प्रतिबंध करू शकते, जसे की गुन्हा करणे किंवा गुन्ह्यास सहाय्य करणे. जिथे पीडित व्यक्ती आहे, म्हणजे जिथे काम करते त्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी संपर्क करणे. संयुक्त खात्यातील रकमेचा वापर करणे, म्हणजे पीडित व्यक्ती आणि जो गुन्हेगार आहे यांचं जर जॉईंट अकाउंट असेल तर त्यामधला निधी हा प्रतिवादी काढू शकत नाही. त्यानंतर स्त्रीधनाचा वापर न करणे, म्हणजे जी रक्कम किंवा जो निधी त्या महिलेला मिळालेला आहे त्याचा वापर त्या प्रतिवादीने करू नये, यासाठी न्यायालय बंधनं घालते. त्यानंतर आश्रय देणाऱ्यांना मारहाण करणे, यासाठी प्रतिबंध प्रतिवादीस केला जातो. त्यानंतर आहे कलम 19, न्यायालयाकडून निवासी आदेश. कौटुंबिक हिंसाचाराची खात्री पटल्यास न्यायालय खालील बाबतीत प्रतिवादीस प्रतिबंध करेल, जसे की पीडित स्त्रीला घराबाहेर हुसकावून लावणे, पीडित स्त्रीच्या जागेवर प्रवेश करणे तिच्या संमतीविना, तसेच जी जागा आहे जिथे सध्या ती दोघंजण वास्तव्यास आहे ती जागा त्या हक्काचे हस्तांतरण करणे, म्हणजे ती जागा विक्री करणे किंवा इतरांना देणे, तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय जागेवरील हक्क सोडणे, यासाठी न्यायालय काय करू शकते, तर बंधनं घालू शकते. तसेच न्यायालय खालील बाबतीत आदेश देऊ शकतात,
जसेच प्रतिवादीला घराबाहेर पाडण्याचा आदेश देऊ शकतात, म्हणजे जो गुन्हेगार आहे याला घराबाहेर काढू शकतात, मात्र यामध्ये स्त्री ही अपवाद आहे. तसेच पीडित व्यक्तीला वेगळे राहण्याची सोय व त्याचे भाडे देणे याची सूचना हे प्रतिवाद्याला न्यायाधीश करू शकतात. त्यानंतर स्त्रीधन जे आहे हे परत करणं, हमीपत्र देणं, अंमलदाराला अंमलबजावणीसाठी आदेश देणं हे कार्य कोणाचं आहे, तर न्यायालयाचं आहे. त्यानंतर आहे कलम 20, आर्थिक सहाय्याचा आदेश, नुकसान भरपाईसाठी वाजवी व राहणीमानानुसार खर्च देणे, उत्पन्नाचे मालमत्तेचे नुकसान, वैद्यकीय खर्च व मुलांचे संगोपनासाठी लागणारे जो निधी आहे तो देणे. हा निधी एक रकमी किंवा मासिक सहाय्य असू शकते. वेळेत न दिल्यास प्रतिवादीच्या मालकाला, म्हणजे जिथं हा काम करतोय, तसेच शृणकोलाची देय रक्कम आहे, म्हणजे एखाद्याला जर या व्यक्तीने कर्ज दिलं असेल तर ती रक्कम पीडित व्यक्तीला देण्याचे किंवा न्यायालयात जमा करण्याचे आदेश कोण देत असतो, तर न्यायाधीश देत असतात. यानंतर आहे कलम 21, मुलांचा ताबा, कोणत्याही टप्प्यावर असा आदेश न्यायालय देऊ शकते की मुलांची कस्टडी ही कुणाकडे असेल. तात्पुरता ताबा हा नेहमी पीडित स्त्रीकडे असतो. जर प्रतिवादीकडून मुलांना धोका असेल तर न्यायालय मुलांशी भेटण्यास त्या प्रतिवादीस मनाई करू शकतात. त्यानंतर आहे कलम 22, भरपाईचे आदेश, पीडित व्यक्तीने तसा अर्ज केल्यास भरपाईचे आदेश दिले जातात. इतर सहाय्याबरोबरच शारीरिक, मानसिक, भावनिक त्रास यासाठी सुद्धा भरपाई मागितली जाऊ शकते. यानंतर आहे कलम 23, अंतरिम आणि एकतर्फी आदेश देणे, प्रथमदर्शनी गुन्हा घडला किंवा घडत आहे किंवा तो घडण्याची शक्यता आहे असे न्यायदंडाधिकाऱ्यांचे मत झाल्यास सुनावणी दरम्यान एकतर्फी तसेच अंतरिम आदेश देता येतो, म्हणजेच गुन्हेगाराला आधीच प्रतिबंध इथे करता येऊ शकतो. त्यानंतर कलम 24, न्यायालयाने आदेशाच्या प्रती मोफत देणे, यामध्ये दोन्ही पार्टीला, म्हणजे वादी आणि प्रतिवादी यांना मोफत प्रती ह्या न्यायालयामार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच एक एक प्रत अंमलदार आणि सेवा देणारे यांना सुद्धा दिली जाते. त्यानंतर आहे कलम 25, कलम 18 नुसार दिलेले संरक्षण आदेश तसेच कालावधी व या आदेशात बदल करणे, पीडित व्यक्तीने जर तशी मागणी केली तसेच परिस्थिती बदलत आहे असे जर न्यायदंडाधिकाऱ्याचे मत झाले तर तसा आदेश न्यायदंडाधिकारी देऊ शकतात. यानंतर आहे कलम 26, इतर खटल्यांतून तसेच कायदेशीर कारवाईतून सहाय्य पुरवणे, पीडित स्त्रीने कलम 18 ते 21 अंतर्गत, म्हणजे या कायद्याची गोष्ट आपण करतोय, असणाऱ्या सहाय्याबरोबरच दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक न्यायालयामध्ये सहाय्याची मागणी पीडित व्यक्ती करू शकते. मात्र आधी मिळालेल्या सहाय्याची माहिती न्यायालयाला द्यावी लागते. यानंतर आहे कलम 27, यामध्ये आहे अधिकार क्षेत्र, ज्या प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकारीच्या क्षेत्रात प्रतिवादी वास्तव्य करते किंवा नोकरी करते किंवा व्यापार करते, तसेच प्रतिवाद्याकडून जिथे गुन्हा घडला आहे अशा ठिकाणचे दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी यांचे हे कार्यक्षेत्र असते. आणि या न्यायालयाचा आदेश संपूर्ण भारतभर लागू असतो. म्हणजे समजा जर तो प्रतिवादी महाराष्ट्रात राहत आहे आणि जर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो दुसऱ्या राज्यात पळून जातोय, तरी त्याला तिथून उचलून इथं आणता येतं, कारण हा कायदा काय आहे तर संपूर्ण भारतभर लागू आहे. त्यानंतर आहे कलम 28, न्यायालयाची कार्यपद्धती, यामध्ये कलम 18 ते 22 ही जी कलम आहेत ही या कायद्यामधलीच आहे. तर कलम 18 ते 22 तसेच 12, 13 व 31 साठी सुनावणी करत असताना क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे, तर कलम 12 व 23 साठी न्यायालय स्वतःची पद्धती वापरू शकते. त्यानंतर आहे कलम 29, यामध्ये आहे अपील, आणि ही अपील सत्र न्यायालयात करता येते. जेव्हा न्यायालयाने पीडित किंवा प्रतिवादीस निर्णय कळवल्यापासून 30 दिवसाच्या आत ही अपील सत्र न्यायालयात करता येते. यानंतर आहे प्रकरण 5, आणि यामध्ये संकीर्ण जे विविध गोष्टी आहेत त्यांचा समावेश होतो. यामध्ये कलम 30 ते 37 एवढी या प्रकरणाची व्याप्ती आहे. यामध्ये कलम 30, संरक्षण अधिकारी व सेवा देणारे हे IPC कलम 21 नुसार लोकसेवक असतील, हे गोष्ट लक्षात घ्या. यानंतर कलम 31, प्रतिवादीकडून संरक्षण आदेशाचे उल्लंघन झाल्यास 1 वर्षापर्यंत किंवा 20,000 पर्यंत किंवा दोन्ही
अशी शिक्षा होऊ शकते आणि ही कृती आयपीसी 498A तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे असल्यास त्यानुसार आरोपपत्र हे तयार केले जाते. कलम 32 दखल किंवा सिद्धता. कलम 31 अंतर्गत गुन्ह्याचे स्वरूप दखलपात्र व अजामीनपात्र आहे. फक्त पीडित व्यक्तीच्या जबानीवर निष्कर्ष काढला जातो. तसेच निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी ही संपूर्णतः कोणावर आहे तर ती आरोपीवर आहे. यानंतर आहे कलम 33 संरक्षण अधिकाऱ्याकडून कर्तव्याचा कसूर किंवा एखाद्या सेवेस नकार देणे यासाठी त्या संरक्षण अधिकाऱ्याला 1 वर्षापर्यंत शिक्षा किंवा 20,000 पर्यंतचा दंड किंवा दोन्ही दंड होऊ शकतात. त्यानंतर आहे कलम 34 संरक्षण अधिकाऱ्याविरुद्ध गुन्ह्याची जर नोंद करायची असेल तर त्यासाठी राज्य सरकारची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. कलम 35 संरक्षण अधिकाऱ्याच्या सद्भावनापूर्वक कृतीला या कायद्याअंतर्गत संरक्षण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलम 36 हा कायदा इतर कायद्यांना पूरक आहे, मात्र इतर कायद्यांची पायमल्ली करेल तर हा कायदा तिथे लागू होत नाही. त्यानंतर आहे कलम 37 केंद्राला नियम करण्याचे अधिकार या कायद्याअंतर्गत देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, हा होता कौटुंबिक हिंसाचार कायदा. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच तुमच्या काही कमेंट व सुधारणा असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता. थँक्यू फ्रेंड्स.